So let us start with next article, and that is expression for electric potential due to an electric dipole. Now already concept of electric dipole we consider in previous standard. We know that electric dipole is nothing but an arrangement of two equal and opposite charges separated by finite distance. Imagine this is a positive charge plus Q and this is negative charge minus Q. They are situated at points A and B, which are separated by a very small distance, suppose 2L, and no doubt if 2L is the total distance, we can say that half the distance of dipole is L, and this is also half the distance of dipole is L. Now, our requirement is to find electric potential at a point near to dipole. I have considered here a point P. या डायग्राम मध्ये बघा तुम्ही, हा P पॉइंट आपण घेतलेला आहे, ज्याचा डिस्टन्स या सेंटर पासून R घेतलेला आहे. R बी द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल, अँड दिस पॉइंट इज कन्सिडर ऑन अ लाईन विच मेक्स अँगल थीटा विथ द ऍक्सिस. आपल्याला माहित आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ चार्जेस इज कॉल्ड एज इट्स ऍक्सिस. अ लाईन परपेंडिक्युलर टू ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज कॉल्ड एज इक्वेटर. मी हा पॉइंट ऍक्सिसवर पण नाही आणि इक्वेटर पण नाही, कुठेतरी घेतलाय. दिस इज अ पॉइंट एनीवेअर नियर टू डायपोल ऑन अ लाईन ओपी, लाईन ओपी whose distance from the center of dipole is r and angle made by this line with the axis is theta. आता हा जर थीटा असेल तर मला वाटतं हा टोटल 180 आहे, म्हणून 100% हा जो राहिलेला अँगल असेल इट विल बी पाय मायनस थीटा. आता या पहिल्या चार्ज पासून आपण या लाईनला जोडू, सपोज लेंथ एपी जे आहे हे आर वन डिस्टन्स म्हणू, तसंच लेंथ बीपी जे आहे इकडे हे आर टू डिस्टन्स म्हणू. आता आपल्याला या पॉइंटला पोटेन्शियल काढायचं. बघा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे. सो ड्यू टू फर्स्ट चार्ज पॉझिटिव्ह, लेट पोटेन्शियल एट दॅट पॉइंट बी V1. फॉर्म्युला आपण डिस्कस केलाय 1/4πε0 के यस चार्ज डिवाइड बाय डिस्टन्स. आता डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ चार्ज हियर इट इज R1. सो दिस इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली V2 पोटेन्शियल ड्यू टू सेकंड चार्ज. आता डायपोल मधला दुसरा जो चार्ज आहे तो निगेटिव्ह आहे, म्हणून हे पोटेन्शियल मायनस असलं पाहिजे. -1/4πε0 के यस मॅग्निट्यूड ऑफ चार्ज सेम, डिस्टन्स इज R2. इक्वेशन नंबर 2 व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने V1 आणि V2 मिळाले. आता आपल्याला माहित आहे टोटल पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. आता डायपोल मध्ये जर दोन चार्जेस असतील तर टोटल पोटेन्शियल एट दॅट पॉइंट इज सेड टू बी V1 + V2. बस दोन्ही व्हॅल्यूज टाका यामध्ये. सो दिस इज इक्वल टू काय येईल मला सांगा. देअरफॉर टोटल पोटेन्शियल V1 + V2 विल बी इक्वल टू, आता यातला कॉमन काय निघेल आपल्याला, क्यू कॉमन, 4πε0 कॉमन, इन ब्रॅकेट शिल्लक राहणार 1/R1 - 1/R2. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बघा आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या वेळी आपल्याला थीटा दिलेला असतो, आर दिलेला असतो, पण R1 R2 दिलेले नसतात, म्हणून या फॉर्म्युला आपण अजून थोडस मॉडिफाय करावं लागेल. म्हणून आपण याला असं लिहू शकतो V इज इक्वल टू यस काय ना क्यू डिवाइड बाय 4πε0 यस इन ब्रॅकेट R2 - R1 डिवाइड बाय R1 R2. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. R2 - R1 डिवाइड बाय R1 R2. इक्वेशन नंबर 3 द्यायला काहीच अडचण नाही. आता आपल्याला R2 - R1 आणि R1 R2 हा प्रॉडक्ट करायचा होता. ऍक्च्युली वी आर गोइंग टू अज्युम दिस डायपोल इज अ व्हेरी शॉर्ट डायपोल. शॉर्ट डायपोल मीन्स 2L इज व्हेरी 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 स्मॉल, अँड देअरफोर यस हा जर शॉर्ट असेल तर L बिकम व्हेरी व्हेरी स्मॉल, ऑलमोस्ट 0. आणि म्हणून A पॉइंट आणि B पॉइंट आर अप्रोचिंग टू द सेंटर. म्हणजे हा A पॉइंट, तुम्हाला फक्त अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ एनलार डायग्राम दाखवली, A आणि B पॉइंट जवळजवळ इथेच जर असतील तर ही लाईन जी आहे AP ती OP लाच कोइन्साइड झाली असती, लाईन BP सुद्धा OP लाच झाली असती. म्हणजे या कन्सिडरेशन मध्ये, म्हणजे वेन डायपोल इज शॉर्ट 2L इज व्हेरी व्हेरी स्मॉल, वी कॅन से दॅट R1 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R2 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R. आपण असं लिहू शकलो असतो, लक्षात घ्या. म्हणजे अंदाजे या दोन्ही किमती R झाल्या असतात, आणि मग हे जर R टाकलं असतं आपण इथे तर डिनॉमिनेटरला लागणारी जी व्हॅल्यू आहे R1 R2 याला आपण R × R R² झालं असतं. इक्वेशन नंबर 4 तुम्ही म्हणता न्युमरेटरला नाही सबस्टिट्यूट करायचं, आपल्याला फक्त स्टँडर्ड फॉर्म्युला डिराईव्ह करण्याच्या दृष्टीने अझम्पशन असतं. When dipole is a short dipole, these two distances are very very small and approximately equal to R. Hence denominator R1 R2 can be replaced as R2. राहिला प्रश्न तर न्यूमरेटर मधला R2 - R1, याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्सची थोडी मदत घ्यायची आहे. एक कोसाइन रूल असतो इथे बघा, लक्षात घ्या. कोसाइन रूल हा कोणत्याही ट्रायंगल साठी असतो. इन एनी ट्रायंगल, बघा लक्षात घ्या, इन एनी ट्रायंगल, जसं की इथे हा ट्रायंगल घेऊ आपण, इन ट्रायंगल विच ट्रायंगल OAP, बघा स्क्वेअर ऑफ दिस साइड म्हणजे R1² जर घेतला आपण, R1² इज इक्वल टू यस सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजे L² + R² - 2RL cos θ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे कोसाइन रूल तुम्हाला मॅथ्स मध्ये होईल.
स्क्वेअर ऑफ वन साइड ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स मायनस ट्वाइस ऑफ प्रोडक्ट ऑफ दिस टू साइड अँड कोसाइन ऑफ स्मॉलर अँगल बिटवीन देम. तर अशा पद्धतीने हा कोसाइन रूल आहे. जसं आपण ह्या ट्रायंगल मध्ये घेतलं तसं दुसरा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल एस बी ओ पी किंवा ओ बी पी या ट्रायंगल मध्ये काय येईल आर टू स्क्वेअर सांगा मला. आर टू स्क्वेअर विल बी इक्वल टू आता या साईडचा स्क्वेअर घेतला तर या दोन साईडचा स्क्वेअर म्हणजेच एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मायनस टू आर एल कॉस थीटा. फक्त थीटा इथे किती आहे पाय मायनस थीटा. आता पाय मायनस थीटा म्हटल्यावर कॉस तर कॉसच राहणार आणि कॉस पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो म्हणून इथे प्लस येणार आणि इथे डायरेक्ट कॉस थीटा लिहू शकता तुम्ही. तर हे दोन इक्वेशन आले बघा इथे इक्वेशन नंबर फाईव्ह अँड इक्वेशन नंबर सिक्स व्हेरी इम्पॉर्टंट. आर वन स्क्वेअर आणि आर टू स्क्वेअरच्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मायनस टू आर एल कॉस थीटा अँड आर टू स्क्वेअर इज एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस टू आर एल कॉस थीटा. आता आपल्याला इक्वेशन सिक्स मधून जर फाईव्ह सबट्रॅक्ट केलं बघा इक्वेशन सिक्स मधून जर इक्वेशन फाईव्ह जर सबट्रॅक्ट केलं काय मिळेल सांगा बघ मला. यस टेल मी कम ऑन बी फास्ट. इथे आपल्याला मिळेल बघा वी विल गेट आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार एल स्क्वेअर आणि आर स्क्वेअर एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर प्लस टू आर एल कॉस थीटा. आता मायनस मायनसने त्या ब्रॅकेटमध्ये जर मल्टिप्लाय मायनस एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस होईल प्लस टू आर एल कॉस थीटा. मला वाटतं हे कॅन्सल होऊन जाईल प्लस आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर एल स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. म्हणून याचे जर फॅक्टर पाडल्यात आपण आर टू मायनस आर वन इन अनदर ब्रॅकेट आर टू प्लस आर वन इज इक्वल टू फोर आर एल कॉस थीटा फोर आर एल कॉस थीटा. आता यातलं आर टू मायनस आर वन पाहिजे होतं आपल्याला आर टू मायनस आर वन ची व्हॅल्यू येणार येस दिस इज इक्वल टू फोर आर एल कॉस थीटा डिवाइड बाय आर टू प्लस आर वन. आता आर टू प्लस आर वन आपण आधीच म्हटलंय डायपोल इज अ शॉर्ट डायपोल. जर शॉर्ट डायपोल असेल तर टू एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल आर वन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर. मग मी इथे आर आर जर टाकला तर आर प्लस आर टू आर म्हणजे हा आर कॅन्सल टू टू जा म्हणजे आर टू मायनस आर वन ची व्हॅल्यू आली आपल्याला येस आर टू मायनस आर वन इज इक्वल टू टू एल कॉस थीटा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन नंबर सेव्हन आर टू मायनस आर वन हा प्रॉडक्ट आला यस टू एल कॉस थीटा. आता ह्याच व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशन मध्ये जर टाकल्या इक्वेशन नंबर बघा फोर इक्वेशन नंबर फोर काय होतं मी परत इथे सांगतो. फोर होतं आर टू आर वन हा प्रॉडक्ट आला होता आर इंटू आर आर स्क्वेअर हे इक्वेशन फोर होतं. आता हे दोन्ही इक्वेशन जर आपण इक्वेशन तीन मध्ये टाकले काय होणार होतं इक्वेशन तीन व्ही इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय फोर पाय एप्सिलॉन झिरो के बोला इन ब्रॅकेट आर टू मायनस आर वन डिवाइड बाय आर वन आर टू हे इक्वेशन होतं नंबर तीन. आता ह्याच जर व्हॅल्यू आपण इथे टाकलं तर काय मला सांगा पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय यस फोर पाय एप्सिलॉन झिरो के काय सांगा आर टू मायनस आर वन इज टू एल कॉस थीटा टू एल कॉस थीटा ओके डिवायडेड बाय बोला आर स्क्वेअर. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग जर याला आपण रिअरेंज करून लिहिलं थोडस यस काय बोला वी विल गेट फायनल फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के यस. आता इथे बघा क्यू इंटू टू एल हे एका ब्रॅकेटमध्ये लिहू आपण कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. पण डेफिनेशननुसार माहिती आहे प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट ऑफ आयदर चार्ज अँड फायनाईट डिस्टन्स बिटवीन देम इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आपल्याकडे स्टँडर्ड क्यू इंटू टू एल म्हणून आपण याला डायरेक्ट जर पी रिप्लेस केला इथे याला आपण म्हणून इक्वेशन नंबर सपोज एट किंवा याला इक्वेशन नंबर एट द्या याला इक्वेशन नंबर नाईन. मग इक्वेशन नंबर नाईन वरून क्यू इंटू टू एल ला जर पी रिप्लेस केलं तर फायनल इक्वेशन व्ही इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो के बोला पी कॉस थीटा डिवाइड बाय आर स्क्वेअर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन सगळ्यांनी याला इम्पॉर्टंट मार्क करायचं आहे. अतिशय महत्वाचं इक्वेशन आहे बघा इक्वेशन नंबर टेन. पोटेन्शियल ऍट अ पॉइंट नियर अ डायपोल इलेक्ट्रिक डायपोल इज गिवन बाय वन अपॉन फोर पाय इप्सिलॉन झिरो के पी कॉस थीटा डिवाइड बाय आर स्क्वेअर. मॅग्नेटिझम मध्ये पण हा कन्सेप्ट येणार आहे. मॅग्नेटिझम मध्ये हे होतं मॅग्नेटिक पोटेन्शियल हा कॉन्स्टंट चेंज झाला होता बघा म्यू झिरो अपॉन फोर पाय एम कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर दिस इज ओनली चेंज. तुम्ही म्हणता सर पोटेन्शियलच्या फॉर्म्युल्यात आर ते पॉइंट चार्जमुळे हे डायपोलमुळे आहे दोन चार्जेसचं मिळून कंबाईन पोटेन्शियल झालं व्ही इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के पी कॉस थीटा अपॉन आर स्क्वेअर. तुम्हाला भले याला पाहिजे तर इथे आर ने मल्टिप्लाय आणि आर ने जर डिवाइड केलं तर असंही लिहू शकता व्ही इज इक्वल टू वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के यस पी आर कॉस थीटा डिवाइड बाय आर क्यू. आणि पी आर कॉस थीटा म्हणजे या दोघांना जर वेक्टर घेतलं पी बार वेक्टर काय असतो अलॉंग द ऍक्सिस फ्रॉम निगेटिव्ह चार्ज साइड टू पॉझिटिव्ह चार्ज साइड
हा जर पी बार वेक्टर असेल, यांच्यातलं हे आर जे डिस्टन्स आहे हा पण एक वेक्टर जर घेतला आपण आर बार, आणि यांच्यातला अँगल जर थीटा असेल तर याला आपण पी बार क्रॉस पी बार डॉट आर बार लिहू शकतो. म्हणजे पोटेन्शियल इज 1/4π इप्सिलॉन झिरो के, बोला यस, पी बार डॉट आर बार यस डिवाइड बाय आर क्यू. आता डॉट प्रॉडक्टचा आपल्याला रिझल्ट माहित आहे नेहमी स्केलर असतो, म्हणून पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. हे व्हेक्टर रिप्रेझेंटेशन झालं लक्षात घ्या. हा इथे आर क्यू आणि याला आपण देऊ नंबर 11. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑलवेज रिमेंबर अ स्केलर क्वांटिटी. त्याचं व्हेरिफिकेशन दिलंय डॉट प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स पी बार अँड आर बार. पी बार इज इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि आर बार इज नथिंग बट यस दॅट डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. आता दुसरी गोष्ट यात लक्षात ठेवा, इथे जर हा पॉइंट इक्वेटर असेल सपोज दिलेला पॉइंट तर हा अँगल 90 आला असता. इथे जर कॉस 90 टाकलं तर झिरो, म्हणून पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन द इक्वेटर ऑफ डायपोल इज ऑलवेज झिरो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा, पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन द इक्वेटर ऑफ अ शॉर्ट डायपोल इज ऑलवेज इक्वल टू झिरो. तसंच पोटेन्शियल ऍट एनी पॉइंट ऑन एक्सिस विचारलं तर काय, फक्त थीटाला झिरो टाकायचं. कॉस झिरो इज इक्वल टू यस, कॉस झिरो इज ऑलवेज इक्वल टू 1, आणि म्हणून एक्सिसचं पोटेन्शियल जर काढायचं असेल तर व्ही एक्सिस इज ऑलवेज इक्वल टू 1/4π ε0 k, बोला पी डिवाइडेड बाय आर क्यू, सॉरी पी डिवाइड बाय आर स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला जाता येईल. फक्त तिथे थीटाला आपण काय केलेलं आहे, यस झिरो टाकला, कॉस झिरो इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने हे महत्वाचं एक्सप्रेशन. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही मेथड थोडी कॉम्प्लिकेट दिलेली लक्षात घ्या, म्हणजे जे व्हेरिफिकेशन होतं ना त्यामध्ये बऱ्याच कॉस वगैरे असं केलंय, पण मला वाटतं दिस इज द सिम्पल मेथड. आपण कोसाइन रूल वापरला. व्हिडिओला एक 2-3 वेळेस व्यवस्थित तुम्ही वॉच करा, तुमच्या लक्षात येईल, आणि त्यात नोटबुक मध्ये लिहिताना तशा पद्धतीनेच लिहा. शक्यतो टेक्स्टबुक मध्ये फार लेंदी मेथड दिली आहे, त्यापेक्षा मी सोप्या मेथडने तुम्हाला दिलेला आहे. ओके, थँक्यू.